आता एक मोठी बातमी ते मनसेची 2.5 तासांपासून बैठक सुरू आहे. आज मनसेची समन्वयक समितीची यादी जाहीर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होते. बैठकीला बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष स्थानिक समन्वयक म्हणून नेमणूक होणार आहे. मागच्या 2.5 तासांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही बैठक सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होते. या बैठकीला बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागच्या गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. महायुतीमध्ये त्यांचा एका प्रकारे समावेश झाला आहे. आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकींसाठी ते उमेदवार देणार नाहीत. राज्यसभा किंवा लोकसभा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपण बिनशर्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं होतं. आणि त्यानंतर आता मनसेची समन्वयक समितीची आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. या बैठकीच्या माध्यमातून आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरवली जाऊ शकते. मनसेची समन्वयक समितीची यादी देखील या दरम्यान जाहीर होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागच्या 2.5 तासांपासून बैठक सुरू. याबाबतची ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत. भूषण, मनसेची मागच्या 2.5 तासांपासून बैठक सुरू आहे. राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होते. काय या बैठकीबाबत ताजी अपडेट आहेत? कारण या बैठकीच्या दरम्यान मनसेची समन्वयक समितीची यादी जाहीर होणार आहे अशी देखील माहिती मिळते. काय सांगशील भूषण सविस्तर याबद्दल? नक्कीच. कारण मागील 2.5 तासांपासून मनसेची अत्यंत महत्वाची बैठक पार पडत आहे, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मनसेचे अनेक प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत. ज्यामध्ये आज मनसेची समन्वयक समिती जाहीर होणार आहे, ज्यामध्ये मनसे आणि जे इतर महायुतीतील पक्ष आहेत, म्हणजे भाजप, शिवसेना, ठाकरेगड, शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, या संपूर्ण पक्षांशी समन्वय साधण्यासाठी एक समिती स्थापन होणार आहे, ज्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय देखील घेण्यात येणार आहे. ज्या प्रकारे भविष्यामध्ये कशाप्रकारे प्रचार करावा आणि कशाप्रकारे प्रचारची संपूर्ण दिशा असेल हे संपूर्ण ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची समन्वय समिती असणार आहे, जी आज जाहीर होणार आहे. त्यामुळे बैठकीनंतर ही समन्वय समिती कोण जाहीर करतात आणि कशा प्रकारची समन्वय समितीमध्ये कोणकोण नेते असतील हे पाहणं महत्वाचं असेल. कारण नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.